आले आहे बघ जा मग नाही जातो ड्रेस कापू शिव काय तुझ बर्थडे आहे नाही आई बोलली 4 तारखेला आहे सरप्राईज दिलं मी माफ न घेतलेला ऍक्च्युली मी रेशाकडे येऊन गेले तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले त्या दिवशी पण ती इरेशाला परफेक्ट बसलाय आम्ही दाखवतो तुम्हाला हे बघा हा ह्याला काय बोल अंदाज येतो आला लक्षात ते उद्या सगळं मग बर्थडेला 2 ड्रेस घेतले तिने हा कधी घालणार तो कधी घालणार उद्या सकाळी वट मी कपडे शिवते तुला माहिती होत कधी माहिती झालं आज माहिती व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर ही कोण आहे छोटीशी गोड मुलगी ते तुम्हाला कळेल जिच्यासाठी मी इतका वेळ काढून हा ड्रेस शिवला आणि तिला खरंच खूप परफेक्ट बसला आणि मी नेहमी शिवत असते पण पहिल्यांदा तुम्हाला मी शिवलेला ड्रेस प्रत्यक्षात ती वेअर केलेली दिसत आहे तर नक्की बघा कोण आहे ही गोड आणि इतकी छान आणि इतकी बोलकी इतकी मस्त आहे ना तर बघा मी जिच्यासाठी खास आले ती आहे ही नाव सांगते की मी सांगू नाव सांगणारे हा आणि तू मला गिफ्ट देणार आहेस असं आई बोलली कुठं आहे माझं गिफ्ट काय आहे तुझ बर्थडे आहे नाही आई बोलली 4 तारखेला आहे 4 जूनला उद्या नाही परवा आहे ना तर उघड का आहे बघ तुला माहितीये मी काय आणलंय ते नाही माहिती तुला आवडेल का ते सांग जे आहे ते काय नाही इकडे साडी नाही इकडेच आहे साडीचा ड्रेस हा काय तू उघड पूर्ण उघड बघू तिचा रिप्लायसाठी मी पालघरवरून आले परत काय आहे इकडे दाखव काय आहे हे ब्लाऊज आहे परफेक्ट ओळखले हा पुढे ही साडी नाही आहे हा इकडेच आहे बघ आता ह्याला काय बोलतात हे काय आहे काय बोलतात माहितीये काय आवडलं का तुला ते आधी सांग आवडलं नक्की हा ह्याला परकर पोलक बोलतात ती कॅमेऱ्यातच बघते कॅमेरा तिकडं बघायचं असते ती इकडं बघते मग उलट इकडे इकडे बघून बोलायचं उभी राहा बरं हाय परफेक्ट आलाय सरप्राईज दिलं मी माफ न घेतलेला ऍक्च्युली मी रेशाकडे येऊन गेले तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले त्या दिवशी पण ती इतकी छान बोलली माझ्याशी इतकं मला ते छान वाटलं म्हणलं काहीतरी आपण तिच्यासाठी बनवूया मी फ्रॉक बनवणार होते फ्रॉक तर तुझ्याकडे असतात ना ती बघ कॅमेऱ्यातच बघते हा ड्रेस घालून दाखवायचा आपण आता कारण मा घेतला नाही आणि मी दीपालाही काय बोलले नाही कारण विचारलं की ते नको हो करतील आणि काल तिची मरी पूर्ण मी शिवले आम्ही द्यायला पण निघालो म्हणलं यार काय असंच मग हिची आठवण आली म्हणलं हिला काहीतरी शिवे ऍक्च्युली वटपौर्णिमेचा खूप अशा ऑर्डरचा गोंधळ आहे पण म्हणले नाही इरिशासाठी आपण एक खास ड्रेस शिवूया आता इरिशाला ड्रेस घालतो कसा दिसतोय ते बघूया घालायचा पटकन गा क्रिकेट खेळत होती घामाघूम झालीस मग बघूया ड्रेस घालून येतो मग आपण बोलायचं की आधीच बोलायचं सगळं आम्ही घर दाखवलं तू नव्हती तर वाडी दाखवली तू यायला उशीर अंधार पडल्यावर कशी वाडी दाखवायची तर थांबा इरिशा ड्रेस घालून इरिशाला परफेक्ट बसलाय आम्ही दाखवतो तुम्हाला हे बघा हा ह्याला काय बोल परकर पोलकर आवडलं का हो नक्की मला तिचा बर्थडे असलेला माहिती नाहीये बर्थडेला कधी घालणार ती बर्थडेला नाही उद्या वटपौर्णिमेला घालेल ह्याच्यावरचा कसला व्हिडिओ बनवते कोणत्या गाण्याचा कुठला तर एक व्हिडिओ बनव आणि मला पाठव आता तू तिकडे जा मी बॅक कॅमेराने तुझा हा घेते मस्त पैकी आधी पप्पाला दाखव तिला साड्यांची खूप आवड आहे तिला मी सांगते मी व्हिडिओ घेते तर ती बोलते आधी पप्पाला खरंच छान दिसायला लागले कलर पण आणि तिचा माप पण नव्हता माझ्याकडे अंदाज येतो आला लक्षात हा ती उद्या सगळे मेकअप बिकअप पूर्ण ओली झाली पप्पाला आवडला सगळं सोडून पप्पाला दाखवायला गेले आता थांब
अशी उभी रहा उभी नाचू नको हा बघा इकडे इकडे आपण असं दाखवूया असे हा बघा इरिशाचा परकर पोलका कसा वाटतो इरिशा ड्रेस मस्त काकूला सांगितलं होतं की काकूनी आणला काय सांगितलं होतं ड्रेस आण म्हणून नाही नाही तू मला सांगितलं होतं का नाही माझ्याकडून गिफ्ट आहे हा तुझ्यासाठी हे बघा किती मस्त दिसतो पप्पाला आणि हा असा आणि अंदाजाने पण परफेक्ट बसलाय थोडासा उंची जास्त आहे तिला दोन एक दोन वर्ष तर तिला वापरण्यात येत तर आमचा डान्स करून झालाय तो आम्ही डान्स टाकू व्यवस्थित असेल तर नाहीतर आम्ही परत करू आता आम्ही जो मग बड्डेला यायचं तुझ्या कधी बड्डे टू दिवस आहे उद्या आणि परवा हा हॅपी बर्थडे मी आजच बोलते तिथला आणि बर्थडेला काय करणार गेम खेळणार आहे किती जणांना बोलवलंय माझ्या फ्रेंड्सला किती जण फाय आणि आम्ही तुम्ही पण काय जेवायला करणार आहेस तू चिकन बिर्याणी आणि व्हेज चिकन बिर्याणी म्हणजे आला ट्रेन बोलूच देत नाही म्हणजे काकूनी यायचंच नाही चिकन बिर्याणी करणार आहे की विकत आणणार आहे ए दीदी फक्त आवाज तरी सांग कसा वाटला ड्रेस आवडला हस का हसतेस ग ती दीदी एकतर व्हिडिओ मध्ये येत नाही आणि एवढा छान ड्रेस झालाय तर आम्ही जाऊ तर आता तुम्हाला हिचा ड्रेस आवडला का ते सांगा आमच्या व्हिडिओला काय करायचंय सांग सबस्क्राईब करा शेअर करा हा आणि असे मग मस्त ड्रेस हवे असतील तर आमच्या काकूला काकूकडून शिवून घ्या आम्ही न सांगता आमच्या काकूने आमच्यासाठी ड्रेस आणलाय की नाही आवडला की नाही खरं खरं सांग तुझ्याकडे होता असा पण नाही खूप मला त्या दिवशी काल पूर्ण तयारी झाल्यानंतर म्हणले नाही आज करूच्या म्हणून सगळं कॅन्सल केलं मी यायचं त्यांना सांगितलं पण नाही दीपाला म्हणले उद्या पाठवते कोणाच्या तर हातात पण हिच्यासाठी यावंसं वाटलं कधी कधी कसं असतं एखाद्या वेळेस आपलं काही नातं नसतं म्हणजे असं मी तिला पहिल्यांदाच भेटले त्या दिवशी मला वाटतं एक दोन तीन तास राहिले पण तेवढ्या ह्याच्यात पण तो एक बोलतात ना एक वेगळं हे दुसऱ्या दिवशी ती येणार होती आणि मी नेमकं मुंबईला गेले काकूचा कामाचा लोड खूप आहे एक पूर्ण दिवस आमच्यासोबत ती राहणार आहे रात्री मुक्काम करत नाही आणि काकूला रात्रीचाच वेळ मिळतो काकू दिवसभर बिझी असते आम्ही परत एकदा येऊ आणि ह्याच्यासोबत मस्त अशा गप्पा मारू खूप गोड आहे बोलतात ना कुणाच्या तर रूपाने आपणाला कोणतरी भेटतं भले छोटे असतात पण ज्या वेळेस आपणाला गरज असते असं भरभरून देतात ना त्या दिवशी तिचं ते बोलणं मिळणं ते व्हिडिओ आहे तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात येईल ही खास होती हिच्यासाठी हा ड्रेस आणला होता आपण आईला विचारूया ड्रेस कसा झाला खूप छान खरंच आवडला खरंच आवडला आणि तिला अशाच ह्याची आवड आहे वेस्टर्न ड्रेस नाही आवडत ना आणि मला नेमकं माहिती नव्हतं तिचं तिच्याकडे मी नववारी घालणार आहे उद्या ना म्हणून ती उद्या नववारी घालणार होती मी एक रेडीमेड घेतलंय अरे शिवलं असतं आपण तुमच्या ह्याच्यासाठी कधीच घेतली आधीच घेतली आता हे बघा फिरून फिरून दाखवते फिरा फिरून दाखवा एकदा गोल 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 आम्ही तुमच्याकडे येत नाही इथं हा गोल गोल फिरून दाखव हा फिरा मस्त ती एन्जॉय करते त्याच्यामध्ये त्या ड्रेसमध्ये आणि पैसे वसूल करणार आहे ते कारण ती घालेल तेवढा आणि कॉम्बिनेशन पण खूप सुंदर दिसतो मला वाटतं माझ्या चॅनलवरती जास्त करून जे शिवलेले तुम्ही ड्रेस पाहिलेत पण असं प्रत्यक्षात घातलेले खूप कमी भेटतात म्हणजे शिवून पाठवून देतो हे आमचं गोड बाळ आहे त्याच्यामुळं हा ड्रेसचा लुक तुम्हाला बघायला भेटला कलर कॉम्बिनेशन साडीचाच आहे ते तर सविस्तर सांगितलंय तुम्हाला असा ड्रेस हवा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आता आम्ही जाऊ बड्डेला येऊ आपण सगळेजण विश करू बड्डे कधी करणार आहे रविवारी आम्ही येतो हा बड्डेच्या दिवशी बड्डेचाच गिफ्ट आहे हा मग बड्डेला दोन ड्रेस घेतले तिने हा कधी घालणार तो कधी घालणार उद्या सकाळी वोटनिम्याला ती घालणार आहे व्हिडिओ करून पाठवशील हा आता उद्या तू आई सोबत नऊवारी घालणार की हा ड्रेस घालणार हा घालेल आवडला तिला म्हणजे चला उद्या वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरती आणि खास मी
व्हिडिओ आजचा जो टाकलाय तो पहा, त्याच्यामध्ये हा ड्रेस दाखवलाय मी। तुला माहिती नव्हती ही साडी दाखवल्याने त्या व्हिडिओमध्ये सांगितलं, पण तो व्हिडिओ खूप लेट हे केला, कारण सकाळी शूट केला आणि मी संध्याकाळी 5 वाजता। तुला ते तू बघशील, तू बघितलंस नाही आजचा व्हिडिओ। आता संध्याकाळी बघतो की कोणासाठी मी शिवलाय असा, हां, आणि बघितल्यानंतर त्याच्याखाली कमेंट कर की माझ्यासाठी शिवला। हा व्हिडिओ आपण उद्या नाही तर परवा येईल। आणि आधीच आम्ही एक व्हिडिओ केला, ज्या दिवशी जेवण आम्ही सगळं हे केले तो पण व्हिडिओ आम्ही लवकरच हे करतोय, कारण वटपौर्णिमेचे सगळे मी ड्रेसेस दाखवत होते, त्यामुळं तो व्हिडिओ मला दाखवायला जमला नाही। बाकी काय म्हणायचंय सांगा। आणि अजून कुठले कुठले ड्रेस हवेत तुला सांग, कुठले कुठले हवे? आम्ही फॅन बंद केलंय तर घाम येतोय। कुठले कुठले ड्रेस हवेत तुला? अजून क्रॉप टॉप पाहिजे। क्रॉप टॉप पाहिजे, आणि काय पाहिजे? आणि फ्रॉक। ए पण था, मी कपडे शिवते हे तुला माहिती होत? कधी माहिती झालं? आज माहिती झालं। तिला माहितीच नाही, कारण पहिल्यांदा भेटली त्या दिवशी काय आम्ही सांगितलंच नाही। पण छान वाटतो ड्रेस, कॉम्बिनेशन खूप मस्त झालाय। आणि माप नव्हतं आणि मी विचारणार कसं भाऊजींना तिला, म्हणून मी विचारले नाही। वेळ पण नव्हता, संध्याकाळचं मी कटिंग केलंय अंदाजाने, मला तो एक अंदाज येतो माझ्या हाईटच्या ह्याच्यावरून। पण तिला परफेक्ट बसला गळा, स्लीव, उंची कुठंच हे झालं नाही, परकर थोडंसं हाईट जास्त झालं म्हणजे त्याच्या वापरण्यात येते। मनापासून आपण कोणासाठी गोष्टी केलं ना ते खरंच म्हणजे त्या मापाच्या होत्या। मला धाकधूक होती की कसं बसेल, म्हणजे परकर थोडंसं उंची जास्त आहे पण ब्लाऊज शॉर्ट नाही व्हायला पाहिजे असं म्हणून, पण तिला खरंच खूप परफेक्ट बसलं, जसं की अंगावर माप घेऊन शिवतो ना तसं झालं। वाढदिवसाला यायचं? नक्की नक्की, वेळ मिळाला तर नक्की। कोणती ग दीदी? ते तीन माझ्या दोघी मुली आणि तिच्या मैत्रिणी, त्या पाहिजे। तुला तर आवडल्या नव्हत्या, मेकअपच करतात असं म्हणत होतीस। तिला मेकअपच आवडतो। हा, मग त्या दिवशी बोललीस तू त्या नाही आवडल्या, आता कसं काय हे म्हणायचं त्यांना? येऊ दे, घेऊन यायचं, बघू बघू। किती वाजता यायचं? संध्याकाळी 7 वाजता। तुम्ही पण सगळे जण या, आम्ही व्हिडिओ आधी किंवा नंतर कधी टाकलो तर तरी तुम्ही या। आणि आजच आम्ही विश करतो, आणि सकाळी पण या। सकाळी पण या, दिवसभरच येतो आम्ही। चालेल चालेल, चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते, आता घरी जाते, कारण 2-3 व्हिडिओ झालेत, कसे एडिट करते त्यानुसार टाकते। पण खूप गोड 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 आणि जवळ आहे, मला वाटतं मी महिन्यातून एकदा तर राऊंड मारेन याच्यासाठी, कारण खूप छान वाटतं याच्यासोबत, कारण खूप बोलते आणि खूप प्रेमाने बोलते, तेवढ्या आपुलकीने हे करते, कुठंतरी असं म्हणजे आपलं सगळं ट्रेस निघून जातं असं मला वाटलं याला भेटल्यानंतर। तुला काय वाटलं? तिला काही कळत नाही काकू काय बोलते, कळतं नाही कळत आहे। चालेल चला, उद्या वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमेचं सगळं आम्हाला सामान पण घ्यायचं आहे, तर आजचा व्हिडिओ आम्ही आत्ता फायनली इथं संपवतो। व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बर्थडेला या। आणि आमच्याकडून बर्थडेची विशेष आताच देते, तुला चांगलं निरोगी आयुष्य भेटेल, तुझे जे काही आहेत ना स्वप्न सगळे पूर्ण हो। क्रॉप टॉप पाहिजे, अभ्यासात हुशार आहे, खूप चालाक आहे, सगळ्या गोष्टी करते आणि व्यवस्थित अशी म्हणजे बोलणं करणं जे आहे ना खूप छान आहे। काकू आवडते की दीदी या लोक आवडतात? हां, तिकडं काय बघते? काकू आवडली की दीदी आवडली? हा, हे बघ जा मग ड्रेस काकू शिवले, एवढं वटपौर्णिमेचा लोड असून सुद्धा तिच्यासाठी म्हणले कसं जाणार आपण, हे बोलले पण मला, अगं तू नंतर शिवू नंतर हे करे, म्हणले नाही म्हणले मी जाणार तर तिला भेटायला, कारण जीव खूप जीव ओढत होता तिच्याकडे। आणि तिला दीदी बाय करू, आपण बाय कर आता। हा चला।